येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्री राम यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्याचा उत्साह संपूर्ण जगभरात साजरा केला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील एका रिक्षा चालकाने चक्क प्रभू श्री रामांच्या भेटीसाठी रिक्षा तयार केली आहे. त्यातून तो रिक्षावाला थेट अयोध्येला जाणार आहे. त्यामुळे या राम भक्त चालकाची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. या राम भक्ताचं नाव आहे राहुल नाईकू. पुण्यातील कॅम्प परिसरात राहणाऱ्या राहुलला राम मंदिराची उभारणी सुरू झाल्यापासूनच प्रभू श्री रामांना भेटण्याची ओढ आहे. अखेर त्याची ही इच्छा येत्या 22 तारखेला पूर्ण होणार असून त्याने अयोध्येला जाण्यासाठी संपूर्ण रिक्षाच राममय केली आहे. रिक्षाच्या वर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याच्या खालोखाल प्रभू श्री रामांचे चित्र या रिक्षावर पाहायला मिळते. संपूर्ण रिक्षावर त्याने जय श्री रामाचा जप लिहिलाय. चलो अयोध्या असा संदेश देत हा रिक्षावाला अयोध्येला जाण्यासाठी सज्ज झालाय. शिवाय अयोध्येला गेल्यावर प्रभू श्री रामांचे दर्शन घेतल्यानंतर माझ्या रिक्षामध्ये योगी आदित्यनाथ यांनी बसावं अशी अपेक्षा देखील या रिक्षा चालकाने व्यक्त केली आहे. राम राज्य येत आहे, त्यामुळे रामाच्या स्वागतासाठी इथून आज शिवरात मी अयोध्येला घेऊन चाललो आहे. आणि स्वप्न एकच आहे की रामाचं मंदिर ज्यांच्या संकल्पनेतून पूर्ण होतंय ते या गाडीत विराजमान व्हावे आणि प्रभू रामांना तिथं आमचं प्रभू रामांच्या चरणी साकर राहील. आणि राहिली गोष्ट ही की छत्रपतींच्या परस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र नगरीतून मी छत्रपतींच्या आशीर्वादाने अयोध्येला आज निघतोय. तर अयोध्येला निघत असताना वाटे जे काही अनुभव येणार आहेत ते तगडे येणार आहेत आणि मी रिक्षा चालवत जाऊ घेऊन चाललोय. त्यामुळे तो अभिमान आहे. रामराज्य येते, रामराज्याच्या स्वागतासाठी महाराष्ट्रातून हा शिवरथ मी अयोध्येत घेऊन चाललोय. गाडी बनवायला किती दिवस लागले? गाडी बनवायला 3 महिने गेले. गाडीला मोस्टली 3.5 ते 4 लाख रुपये खर्च आला आणि गाडी आता पूर्ण झालेली आहे. त्या हिशोबाने आम्ही कूच करत आहोत अयोध्येकडे. तिथं आमचा इथून पुण्यातून निघण्याचा जो प्रवास आहे तो मोस्टली 17, 18, 19 तारखेपर्यंत आम्ही तिथं पोहोचायचं नियोजन आमच्या डोक्यात आहे. तिथं गेल्यानंतर प्रभू राम तर आहेच, रामांना तर भेटायचंच आहे. पण जो धर्मवीर ज्याला आपण पुण्यात धर्मवीर राजा म्हणतो त्या राजानंतर तिथं योगी आदित्यनाथ हे आपल्या रिक्षात बसावे एवढीच माझी अपेक्षा आहे. अरे दुसरं काही नाही त्यांच्याकडनं मागणं मला. आमचा मोस्टली 5-6 जणांचा ग्रुप आहे. या 5-6 जणांच्या ग्रुप मध्ये मोस्टली सगळे ड्रायव्हर आहेत, सगळे रिक्षावाले आहेत आणि त्या हिशोबाने आम्ही जाणार आहोत.